हरिओम, मी प्राची शिरीष पुराणिक, घोडबंदर उपासना केंद्र. 2010 हा अनुभव आहे. तेव्हा माझ्या मिस्टरांच्या नोकरीमुळे आम्ही मस्कतला होतो. तिथे आलेला हा अनुभव आहे. गणपती आमच्याकडे आलेले होते आणि माझा मोठा मुलगा निनाद एक स्पेशल चाइल्ड आहे, सीपी चाइल्ड. त्याला सेरिब्रल पाल्सी झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीचा बॅलन्स गेला आहे आणि त्याला काय होतं हे तो सांगू शकत नाही. सकाळी उठल्यावर तो काही खाईना पिना आणि एकदम शांत राहत होता. काय झालं ह्याला काही कळत नव्हतं. बघितलं तर ताप नाही, काहीच नाही. तसंच थोडं दूध पाजून त्याला खुर्चीवर बसवलं. त्याची आवडती खुर्ची आहे, त्याच्यात त्याला बसवलं. बघितलं तेव्हा दिसलं की त्याच्या उजव्या बाजूच्या गालावर खूप सूज आली आहे आणि तो काहीच खाऊ शकत नव्हता. मग लगेच काही दवाखान्यात नेणं शक्य नव्हतं, कारण घरी गणपती होते. म्हणून मग संध्याकाळी त्याला आम्ही दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यावर पीडियाट्रिशियन म्हणले की त्याची दात किडलेली आहे, दाढ किडलेली आहे आणि ती काढावीच लागेल आणि इन्फेक्शन खूप सिव्हिअर आहे. तोपर्यंत त्याला एक ताप पण चढला होता. मग टेम्पररी तिने औषध दिलं. ती म्हणे 4-5 दिवस हे औषध द्या, पेन त्याचं कमी होईल, सूज कमी होईल, मग ही दाढ तुम्ही काढा. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच डेंटल सर्जन्सकडे त्याची अपॉइंटमेंट घ्या. त्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही म्हटलं की इथेच झालं तर बरं पडेल. तर ती म्हणे नाही, सिनियर डॉक्टर पाहिजे, त्याची दाढ असं दुसरा कोणी डॉक्टर काढू शकणार नाही. मग तिथले आम्ही जवळजवळ 5 ते 6 डेंटल सर्जन्सकडे त्याला घेऊन गेलो. कोणी त्याची केस घ्यायला तयार नाही. नाही, आम्ही या मुलाचं काही करू शकत नाही, तुम्ही याला घेऊन इंडियाला जा, नेक्स्ट फ्लाईट घ्या, इंडियाला जा. आम्हाला कळत नव्हतं की एक दाढ काढायची म्हणजे इतकी इझी गोष्ट असते. लोक 2 तासात घरी येतात, नॉर्मल असतात. मग ह्याची दाढ काढायला एवढा काय त्यांना प्रॉब्लेम आहे? तेव्हा एका डॉक्टरला आम्ही विचारलं की काय त्रास काय आहे तुम्हाला याची दाढ काढायचा? तर ते म्हणे की नाही, त्याच्याकडून कोऑपरेशन आम्हाला 0 मिळेल. त्याला तोंड उघड म्हटलं तर तो उघडणार नाही. आणि आम्ही दाढ काढत असताना त्यांनी जर तोंड बंद केलं किंवा ब्लिडिंग जास्त झालं तर ते खूप डेंजरस आहे. त्यामुळे आम्ही असं जनरली सगळ्या लोकांची काढतो तशी आम्ही ह्याची दाढ काढू शकत नाही. त्याला GA देऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, एक मायनर सर्जरी राहील. मग मायनर सर्जरी म्हणजे काय, त्याचं सगळं त्यांनी प्रोसिजर सांगितलं. पण तरी ते म्हणे की आम्ही हे सगळं करणार नाही. लगेच इंडियाला येणं आम्हाला शक्य नव्हतं, कारण शिरीषचा जॉब होता, त्याचे क्लायंट स्पेनहून आले होते, त्याला शक्यच नव्हतं सुट्टी मिळणं. आणि माझा धाकटा मुलगा अमोग, त्याची सेमिस्टर एक्झाम चालली होती आणि मी एकटी त्याला घेऊन इंडियात येणं शक्य नव्हतं तेव्हा. त्यामुळे आम्ही परत बॅक टू स्क्वेअर 1. शेवट दादांना फोन केला की सगळं असं असं सगळं दादांना सांगितलं. तर दादा म्हणले काही काळजी करायची नाही, जे काय करायचं ते तिथे राहूनच करायचं, इंडियात यायची जरूर नाही. आता दादांनी असं सांगितल्यावर आम्ही परत अजून डॉक्टर्स शोधायला लागलो, कोणीच तयार नाही. मग आता काय करायचं? तेव्हा परत दादांना फोन. तर दादा म्हणले, सतत घोर कष्टोदरण स्तोत्र म्हणत राहायचं, एकही मिनिट थांबायचं नाही. त्यामुळे सतत घोर कष्टोदरण स्तोत्र पठण आम्ही चालू ठेवलं होतं. मग एकांनी सांगितलं, एक लांबच्या दवाखान्यात एक डॉक्टर आहे, तुम्ही त्यांना विचारा, त्या बरेच जणांचे चांगले दाढ वगैरे काढली आहे. त्यांना भेटलो तर ते म्हणे की चालेल, मी करीन म्हणे ह्याची दाढ काढीन, पण ते GA देऊन सगळं नॉर्मल हे सगळं करावं लागेल. आता दादांनी तिथेच करा म्हटल्यावर आम्ही पण तयार झालो. आणि दादांचा तो शब्द असतो ना, आपल्यासाठी खूप भरोसा वाटतो आणि खूप आपल्याला स्ट्रेंथ मिळते की नाही, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. त्या एका वाक्यावर आम्ही हे डिसिजन घेतलं की चला आपण इथे करायचं. ते म्हणे की जनरल जे नेहमी सर्जरीसाठी जे प्रोसिजर असतं तेच प्रोसिजर आपल्याला करायचं आहे, पण ECG पण आपल्याला काढावा लागेल. ब्लड टेस्ट झाल्या, ECG काढायला जसं त्याला टेबलवर घेतलं, तो हातच लावू देईना कोणाला. एक जण आम्ही हात पकडतो आहे, पाय पकडतो आहे, नर्सेस त्याला ते ECG-च्या वायर्स जोडतात आहे, पण काही केल्या तो त्यांना करू देईना. आणि तसा तो खूप शांत मुलगा आहे. मग हा का करू देत नाही आहे, ECG का काढू देत नाही आहे? मग त्यांचे ज्युनियर डॉक्टर्स आले, सिनियर डॉक्टर आले, त्याचा ते सगळा रागरंग बघून ते म्हणले की नाही, ही केस आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण नाही घ्यायची. परत त्या डेंटिस्टला त्यांनी सांगितलं की ही केस तुम्ही नकारा, आपल्याकडे हे काही नाही आपण करायचं, त्यांना जाऊ दे दुसऱ्या दवाखान्यात. तिने परत आम्हाला तेच सांगितलं की सॉरी, आम्ही त्याची दाढ काढू शकत नाही. तोपर्यंत 10 दिवस झालेले होते आणि तो मुलगा इतका त्रासलेला होता, तो काही खाऊ शकत नव्हता. आणि आम्ही फक्त बापूंना म्हणत होतो की बापू आम्ही काय करू, आम्ही इंडियाला पण येऊ शकत नाही, इथे आम्हाला कोणी डॉक्टर मिळत नाही, आम्ही आता काय करायचं?
डॉक्टरांचा त्या दिवशी संध्याकाळी आपणहून फोन आला आणि त्या म्हणल्या की तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल तर मला कागदावर असं लिहून द्या तर मी ह्या मुलाची दाढ काढते. तर आम्ही तिला म्हटलं की मला आम्हाला एक 10 मिनटं विचार करायला वेळ द्या, आम्ही सांगतो. आम्ही डिस्कस केलं की बापूंनी तर आपल्याला सांगितलं आहे, दादांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की काही चिंता करायची नाही, मग ही रिस्क आत्ता आपण घ्यायला पाहिजे. आणि बापू आहेतच, जे काय आपल्यासाठी उचित असेल तेच बापू करणार आहेत. आणि निनाद त्यांचा पण बाळ आहे ना, मग ते त्याच्या बाळासाठी करणारच. म्हणून आम्ही तिला हो म्हटलं. हो म्हटल्यावर ती म्हणे की माझी OPD संपल्यावर तुम्ही रात्री या, OPD 8 संपते, त्याच्यानंतर तुम्ही उद्या या. तर ती म्हणे की आम्ही म्हटलं काय करायचं आहे आपल्याला आधी, तर ती म्हणे काही नाही, मी त्याच्याशी बोलीन त्याच्याशी, कारण तो कुठल्याही नवीन माणसाशी बोलणार नाही, त्याच्याकडे बघणार नाही, त्याला हात पण लावू देणार नाही. तर ती म्हणे मला सगळं माहिती आहे, तर मी त्याच्याशी फ्रेंडशिप करीन आणि मग आपण काय करायचं ते करू. ही बाई त्याच्याशी अगदी नॉर्मल, जसं सगळे आम्ही घरात बोलतो तसे मराठी वाक्य तिने आमच्याकडून लिहून घेतले. त्याला काय आवडतं, त्याचे कुठले टॉईज आहे, हे सगळं घेऊन या म्हणली होती. आणि हे सगळं तिने त्याला त्याच्याबरोबर ती खेळत बसली. एक अर्ध्या तासानंतर तो अगदी तिच्याबरोबर नॉर्मल झाला, जसं काही ह्यांची किती ओळख आहे. ती म्हणे उद्या परत आपल्याला हे करायचं आहे, कारण एका सिटिंगमध्ये मी एवढी गॅरंटीड नाही आहे. दुसऱ्या दिवशी परत 8:30 आम्ही गेलो दवाखान्यात, ती आणि हा एकटे. ती म्हणे तुम्ही बाहेर जा. तरी तो एकदम कम्फर्टेबल होता, जसं काही काही म्हणजे आम्ही आहे नाही आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता, तो अगदी आनंदात होता. तिने आम्हाला बोलवलं, ती म्हणे उद्या दाढ काढायची. त्या क्षणाला आमच्या पोटात गोळा आला की आता उद्या काहीतरी होणार, चांगलं होणार, असं सतत मनात आम्ही म्हणत होतो की बापू सगळं चांगलं होऊ द्या. फक्त प्रार्थना हीच करत होतो की बापू ह्या डॉक्टरला यश द्या, तिच्या हातांना यश द्या, कारण तिचं यश आमचं यश आहे. दुसऱ्या दिवशी गेलो, आमच्या केंद्रातली बरीच माणसं आमच्याबरोबर होती की काही मदत लागली तर पटकन धावाधाव करायला. आणि ती डॉक्टर पण तशी फार मोठी आहे वयाने असं नव्हतं, एक 35-40 वर्षाची बाई असेल. तर दादांशी परत सकाळी बोललो की असं असं आहे, नाही डॉक्टर विद्या शेट्टीकडे तुम्ही दाढ काढून घ्या. आता दादांना डॉक्टर विद्या शेट्टी मस्कतमध्ये आहे, ती तिथे डेंटिस्ट आहे, हे कसं माहिती? म्हणजे आम्ही तर बोललोच नव्हतो. दादांनी हे सांगितल्यावर आम्हाला टोटली हे शांत झालं मन की आता काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, अगदी छान सगळं होणार आहे. आम्ही गेलो, एक 20 मिनटाच्या आत त्या डॉक्टरनी सगळं प्रोसिजर केलं. एकाला आम्हाला सांगितलं की तुम्ही पायाशी बसा, माझे मिस्टर त्याचे हात धरून उभे होते, कारण हात बांधायचे नाही, कारण कुठलीही गोष्ट त्याला वेगळी केली की तो एकदम असं नॉर्मलसी त्याची जाते. त्याला जसं तो नॉर्मल लाईफमध्ये आहे तसं राहू द्यायचं आहे, आपण काही बांधायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, असं तिने सांगितलं होतं. त्या खुर्चीत बसायची तिने सवय करून घेतली होती त्याच्याकडून. आणि इतकं बोलता बोलता तिने त्याला 3 इंजेक्शन्स दिले दाढेला, आणि एका झटक्यामध्ये तिने ती दाढ काढली. ती म्हणे दाढ इतकी किडलेली आहे की पीसेसच होणार दाढेचे, पण इट इज हिज विश. आणि आम्हाला माहिती होतं हूज विश इट इज. तर आम्ही आपलं घोरकष्टधरण सतत म्हणत होतो. ती दाढ तिने काढली, 3 स्टिचेस घातले. 20 मिनटाच्या आत आम्ही रूमच्या बाहेर, सगळे लोक बाहेर आल्यावर म्हणले काय बरं आहे ना, ठीक आहे ना, काय करायचं आहे, किती वेळ अजून? तर म्हटलं सगळं झालेलं आहे. 20 मिनटाच्या आत पूर्ण प्रोसिजर होऊन आम्ही बाहेर, आणि हा बाय बाय म्हणत होता त्या डॉक्टरला. एकदम सगळेजण एकदम असे की कसं काय इतकं इम्पॉर्टंट गोष्ट, इतके डॉक्टर ज्याच्यावर नाही म्हणतात ते, ही डॉक्टर कशी तयार झाली? इथेच हे संपत नाही. मग तिला म्हटलं की आता बिल द्या तुम्ही, कारण तिथे असं हे होतं की डेंटलचं वेगळं बिल, प्रत्येक डिपार्टमेंटचे बिलिंग काउंटर्स वेगळे होते. तर ती म्हणे की हे बा, हे माझ्या नॉर्मल रुटीनमधली ही केस नाही आहे, दिस इज समथिंग मिरॅकलस, मी ह्याच्यासाठी तुम्हाला काही चार्ज करणार नाही आहे. तर जे हॉस्पिटलचे पेपर भरायचे असतात तेवढा चार्ज तुम्ही भरा. म्हणजे 5 रियाल आम्ही भरले, म्हणजे साधारण 600 रुपये खर्च आम्हाला आला. जनरल नॉर्मली आम्ही तिथे केलं असतं तर 150 ते 200 रियाल, म्हणजे 25 ते 30 हजार खर्च आम्हाला तिथे आला असता, जर आम्ही हे सगळं प्रोसिजर केलं असतं. पण हे सगळं झालं नाही. म्हणजे बापूंचं सेटिंग कसं असतं ना, की ECG काढताना त्यांनी तो ECG काढूच नाही दिला. ECG काढला असतं तर मे बी आम्ही GA देऊन ते दाढ काढली असती, पण त्यावेळी तो इतका असा हायपर झाला की आम्हाला ECG पण काढता नाही आला. म्हणजे तिथेच बापूंनी हे करून टाकलं की नाही, म्हणजे आपल्याला त्रास होऊ नये, आपले पैसे पण खर्च होऊ नये, आणि इतका आनंद,
एका वेळी फक्त बापूस देऊ शकतात, आम्ही दुसरं काय मागणार? म्हणून हेच नेहमी बापूंच्या चरणी हीच प्रार्थना की तुमच्या छत्रछायेखाली सदैव आम्हाला ठेवा आणि तुमची कृपादृष्टी अशीच आमच्या सगळ्यांवर असू द्या. मी अंबज्ञ आहे.